श्रीमद भागवत महापुराण स्कंध 11वा अध्याय 6वा। भगवंतांना स्वधामाला परतण्यासाठी देवतांची प्रार्थना व प्रभास क्षेत्री जाण्याची यादव तयारी करीत असलेले पाहून उद्धवांचे भगवंतांकडे येणे। श्री शुक म्हणतात, एकदा द्वारकेत आपले पुत्र सनक इत्यादी देव आणि प्रजापतीसह ब्रह्मदेव, भूतगणांसह सर्वेश्वर महादेव, मरुद्गणांसह देवराज इंद्र, 12 आदित्य, 8 वसु, अश्विनी कुमार, रुभु, अंगिरस, 11 रुद्र, विश्वेदेव, साध्यगण, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक, ऋषि, पितर, विद्याधर, किन्नर इत्यादी देवगण मनुष्यासारखा मनोहर वेश धारण करून ज्यांनी आपल्या श्री विग्रहाने तिन्ही लोकांमध्ये सर्व लोकांचे पापताप नाहीसे करणारी कीर्ती पसरवली, त्या श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आले। सर्व प्रकारच्या ऐश्वर्यानी समृद्ध असलेल्या त्या दैदिप्यमान द्वारकापुरीत दिव्य तेजाने तळपणाऱ्या श्रीकृष्णांचे त्यांनी दर्शन घेतले। त्यांना कितीही पाहिले तरी त्यांचे नेत्र तृप्त होत नव्हते। स्वर्गातील उद्यानातील फुलांचा त्यांनी यदुश्रेष्ठ जगदीश्वरावर वर्षाव केला आणि सुंदर शब्दांनी युक्त अशा वाणीने ते त्यांची स्तुती करू लागले। देव म्हणाले, हे स्वामी, कर्माच्या मोठ्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणारे मुमोक्षू भक्तिभावाने आपल्या हृदयात ज्यांचे चिंतन करीत असतात त्या आपल्या चरणकमलांना आम्ही बुद्धी, इंद्रिये, प्राण, मन आणि वाणीने आज प्रत्यक्ष नमस्कार करीत आहोत। हे अजित, आपण मायेच्या गुणांमध्ये राहून या अचिंत्य नामरूपात्मक प्रपंचाची त्रिगुणमय मायेने व्यक्तरूपात आपल्यातच उत्पत्ती, पालन आणि संहार करता, पण या कर्माने आपण लिप्त होत नाही, कारण सर्व दोषांपासून आपण मुक्त आहात आणि कोणत्याही प्रकारचे आवरण नसलेल्या आपल्या अखंड स्वरूपभूत परमानंदामध्ये निमग्न असता। हे स्तुती करण्यायोग्य परमात्मन, ज्या लोकांची चित्तवृत्ती रागद्वेषादिकांनी कलुषित झालेली असते ते उपासना, वेदाध्ययन, दान, तपश्चर्या, यज्ञ इत्यादी कर्मांनी तशी शुद्धी होत नाही जशी शुद्धांतकरण मनुष्यांची आपल्या कीर्तीच्या श्रवणाने वाढलेल्या श्रेष्ठ श्रद्धेने होते। मोक्षप्राप्तीसाठी मननशील मुमुक्षू ज्यांना आपल्या प्रेमाने द्रवलेल्या हृदयात ठेवतात, पांचरात्रविधीचे उपासक आपल्यासारख्या ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी ज्यांची उपासना करतात, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्विहाच्या ठिकाणी जितेंद्रिय भक्त स्वर्गलोकाच्या पलीकडील भगवद्धामाच्या प्राप्तीसाठी त्रिकाळजांची पूजा करतात, याज्ञिक लोक तिन्ही वेदांनी सांगितलेल्या विधींनी आपल्या पवित्र हातामध्ये हवीर द्रव्य घेऊन ज्यांचे चिंतन करतात, तुमचे स्वरूप असलेल्या मायेचे स्वरूप जाणून घेऊ इच्छिणारे योगीजन हृदयाच्या आत ज्यांचे ध्यान करतात आणि श्रेष्ठ भक्तजनांना जे परम इष्ट वाटतात तेच आपले चरण, हे प्रभो, आमच्या सर्व अशुभ वासना भस्म करण्यासाठी अग्निस्वरूप होवोत। हे प्रभो, ही भगवती लक्ष्मी आपल्या वक्षस्थळावरील कोमेजलेल्या ही वनमालेचा सौतीप्रमाणे मत्सर करीत असते, तरीसुद्धा तिची पर्वा न करता भक्तांनी या माळेने केलेल्या पूजेचा ते स्वीकार करतात। ते आपले चरण नेहमी आपल्या विषयवासनांना जाळण्यासाठी अग्निस्वरूप होत। हे भगवन अनंता, वामन अवतारामध्ये बलीच्या बंधनासाठी ज्याने 3 पावले टाकली होती तो जो सत्यलोकावरील विजयध्वजच वाटत होता, ब्रह्मदेवानी जो धुतला तेव्हा त्यातून कोसळणाऱ्या गंगेच्या 3 धारा 3 पताकांसारख्या वाटत होत्या, ज्याला पाहून असुरांची सेना भयभीत
आणि देवसेना निर्भय झाली होती. जो देवांना स्वर्ग देणारा आणि असुरांना पाताळात नेणारा आहे, तो आपला चरण आम्हा भजन करणाऱ्यांचे सगळे पाप धुवून टाकू. आपापसात भांडून कष्टी होणारे ब्रह्मदेव इत्यादी शरीरधारी वेसण घातलेले बैल मालकाच्या ताब्यात असावे, त्याप्रमाणे ज्याच्या अधीन आहेत, जो कालस्वरूप व प्रकृती पुरुषांच्या पलीकडे असणाऱ्या आपल्या पुरुषोत्तमाचा चरण आहे, तो आमचे कल्याण करो. हे प्रभो, या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांचे आपण परम कारण आहात, कारण शास्त्रे म्हणतात की आपण प्रकृती, पुरुष आणि महत्तत्व यांचेसुद्धा नियंत्रण करणारे काल आहात. तोच हा हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीन रूपांनी युक्त असणाऱ्या संवत्सराच्या रूपाने सर्वांना विनाशाकडे घेऊन जाणारा आहे. तो अतिशय वेगवान काळ म्हणजे आपण पुरुषोत्तम आहात. हा पुरुष आपल्याकडून शक्ती प्राप्त करून घेऊन अमोघ वीर्य बनतो. नंतर मायेमध्ये विश्वाच्या गर्भरूप महत्तत्वाची स्थापना करतो. त्यानंतर तेच महत्तत्व त्रिगुणमय मायेच्या सहाय्याने पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार आणि मनरूपी सात आवरणे असलेल्या सोनेरी ब्रह्मांडाची रचना करते. म्हणून हे ऋषिकेशा, आपण सर्व चराचर जगाचे अधीश्वर आहात. याच कारणास्तव मायेच्या गुणांच्या विषमतेमुळे निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या पदार्थांचा उपभोग घेत असतानाही आपण त्याने लिप्त होत नाही. आपल्या व्यतिरिक्त इतर स्वतः त्यांचा त्याग करून सुद्धा त्या विषयांना भीत असतात. 16,000 अधिक राण्या आपल्या मंद हास्ययुक्त नेत्रकटाक्षाने प्रकट केलेल्या भावामुळे मनोहर दिसणाऱ्या भुवयांच्या इशाऱ्याने प्रेमभाव प्रकट करण्यात निपुण असणारे संमोहक कामबाण आपल्यावर सोडून आणि कामकलांचे प्रदर्शन करूनही आपले मन जराही विचलित करू शकल्या नाही. त्रैलोक्यातील पापांच्या राशी धुवून टाकण्यासाठी 2 पवित्र नद्या समर्थ आहेत. एक आपल्या अमृतलीलांनी भरलेली कथा नदी आणि दुसरी आपले चरण धुतल्यानंतर वाहणाऱ्या पाण्याने भरलेली गंगा नदी. म्हणूनच आश्रमधर्म पाळणारे लोक कानानी आपल्या कथा नदीमध्ये आणि शरीराने गंगेमध्ये बुडी मारून दोन्ही तीर्थांचे सेवन करतात. श्री शुक म्हणतात, ब्रह्मदेवानी सर्वदेव आणि शंकर यांच्यासहित अशा प्रकारे भगवंतांची स्तुती केली. नंतर नमस्कार करून आकाशात राहून भगवंतांना ते म्हणाले. ब्रह्मदेव म्हणाले, सर्वात्मन प्रभो, आपण अवतार घेऊन पृथ्वीवर भार कमी करावा अशी आम्ही अगोदर प्रार्थना केली होती. ते काम आपण चांगल्या तऱ्हेने पूर्ण केले आहे. सत्यपरायण साधुपुरुषांच्या ठिकाणी आपण धर्माची स्थापनासुद्धा केलीत आणि दाही दिशांना लोकांचे दोष दूर करणारी आपली कीर्ती पसरवलीत. आपण हे सर्वोत्तम रूप धारण करून यदुवंशात अवतार घेतलात आणि जगाच्या हितासाठी औदार्य आणि पराक्रमाने परिपूर्ण अशा अनेक लीला केल्या. हे प्रभो, जी सज्जन माणसे कलियुगात आपल्या या लीलांचे श्रवण कीर्तन करतात, ती या अज्ञानमय अंधकाराच्या पलीकडे सहज निघून जातील. हे पुरुषोत्तम प्रभो, आपण यदुवंशात अवतार घेतल्याला 125 वर्षे झाली आहे. हे सर्वाधार, आता देवांचे कोणतेही कार्य शिल्लक राहिलेले नाही. आपले हे कुळसुद्धा ब्राह्मणांच्या शापामुळे जवळजवळ नष्ट झालेलेच आहे. म्हणून हे वैकुंठनाथ, आपणास योग्य वाटत असेल तर आपण आपल्या परधामात परत यावे आणि आपले सेवक असलेल्या आम्हा लोकपालांचा तसेच आमच्या लोकांचा सांभाळ करावा. श्रीकृष्ण म्हणाले, हे ब्रह्मदेवा, तू म्हणालास तसेच मी अगोदर ठरवले आहे. तुमचे सर्व काम मी पूर्ण केले असून पृथ्वीवरील भार उतरविला आहे. परंतु हे यादव कुळ पराक्रम, शौर्य
आणि संपत्तीने उन्मत्त होऊ लागले आहे। हे सर्व पृथ्वी गिळून टाकील, किनारा समुद्राला रोखून धरतो, त्याप्रमाणे मी यांना रोखून धरले आहे। या उच्छृंखल यदूंचा हा विशाल वंश नष्ट न करताच मी जर निघून गेलो तर हा मर्यादेचे उल्लंघन करून या जगाचा संहार करील। हे पुण्यशील ब्रह्मदेवा, ब्राह्मणांच्या शापामुळे आता या वंशाचा नाश होण्यास सुरुवात झाली आहे। याचा अंत झाला की मी स्वधामाला परत येईन। श्री शुक म्हणतात, अखिल लोकाधिपती श्रीकृष्णांनी असे सांगितल्यावर ब्रह्मदेवाने त्यांना नमस्कार केला आणि देवतांसह ते आपल्या धामाकडे निघून गेले। नंतर त्या द्वारकापुरीमध्ये मोठमोठे अपशकून होऊ लागले। ते पाहून यदुवंशातील ज्येष्ठ श्रेष्ठ श्रीकृष्णांकडे आले तेव्हा त्यांनी त्यांना असे सांगितले। श्रीकृष्ण म्हणाले, जेथे जिकडे तिकडे आजकाल मोठमोठे अपशकून होत आहेत, शिवाय ब्राह्मणांनी आपल्या वंशाला दिलेला शाप टाळणे कठीण आहे। म्हणून सज्जन हो, आपल्याला जर जगायचे असेल तर आपण येथे राहू नये। म्हणून आता उशीर करू नका, आपण आजच परमपवित्र अशा प्रभासक्षेत्री जाऊ। दक्ष प्रजापतीच्या शापाने जेव्हा चंद्राला क्षयरोगाने ग्रासले त्यावेळी त्याने तेथे जाऊन स्नान केले आणि त्याच क्षणी त्या पापजन्य रोगातून त्याची सुटका झाली आणि पुन्हा त्याच्या कला वाढू लागल्या। आपण सुद्धा तेथे जाऊन स्नान करू, देवता आणि पितरांचे तर्पण करू, त्याचबरोबर अनेक उत्तमोत्तम पक्वान्ने तयार करून श्रेष्ठ ब्राह्मणांना भोजन घालू। तेथे आपण सत्पात्र ब्राह्मणांना पूर्ण श्रद्धेने मोठी दान दक्षिणा देऊ आणि अशा प्रकारे नौकेने समुद्र पार करावा, त्याप्रमाणे दानानी आपण संकटे पार करून जाऊ। श्री शुक म्हणतात, हे कुलनंदना, भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अशी आज्ञा केली तेव्हा यादवानी प्रभास क्षेत्री जाण्याचे ठरवून रथ सज्ज केले। परीक्षिता, उद्धव श्रीकृष्णांचा एकांत भक्त होता, जेव्हा त्याने ही तयारी पाहिली आणि भगवंतांची आज्ञा ऐकली आणि अतिशय घोर अपशकून झाल्याचेही पाहिले तेव्हा तो जगाच्या अधिपतीचे ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांकडे एकांतात गेला। त्यांच्या चरणांवर डोके ठेवून त्यांना त्याने नमस्कार केला आणि हात जोडून तो त्यांना प्रार्थना करू लागला। उद्धव म्हणाला, हे योगेश्वर देवाधिदेव, आपल्या लीलांचे श्रवण कीर्तन पुण्यकारक आहे। आपण परमेश्वर असल्यामुळे शक्य असूनही आपण ब्राह्मणांचा शाप निष्प्रभ केला नाही। यावरून मला वाटते की आता आपण यदुवंशाचा संहार करून या लोकाचा त्याग करणार हे निश्चित। परंतु हे केशवा, आपल्या चरणकमलांना मी अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडू शकत नाही। हे स्वामी, आपण मलाही आपल्या धामाला घेऊन चला। हे कृष्णा, आपली लीला माणसांसाठी परममंगल आणि कानांना अमृत स्वरूप आहे। ज्याला एक वेळ तिची गोडी लागली त्यांच्या मनात नंतर दुसऱ्या कोणत्याही वस्तूंची इच्छाच शिल्लक राहत नाही। प्रभो, आम्ही तर झोपणे, हिंडणे, फिरणे, स्नान, खेळ, भोजन इत्यादी सर्व प्रसंगात आपल्याबरोबरच असतो। आपण आमचे प्रियतम आहात, आत्मा आहात, आम्ही आपल्याला कसे सोडू? आपण वापरलेली माळ, चंदन, वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू प्रसाद म्हणून घेणारे आम्ही आपले सेवक आहोत। म्हणून आपल्या मायेवर आम्ही अवश्य विजय मिळवू शकू। अनेक ऋषी दिगंबर राहून आणि जन्मभर नैष्ठिक ब्रह्मचर्याचे पालन करून अध्यात्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय परिश्रम करतात। अशा त्या संन्यासांचे हृदय निर्मळ होते तेव्हा कुठे ते शांत होऊन आपले ब्रह्मनावाचे स्थान प्राप्त करून घेतात। हे महायोगेश्वर, आम्ही तर कर्ममार्गातच भटकणारे आहोत, परंतु आम्ही आपल्या भक्तजनांबरोबर आपले गुण आणि लीलांची चर्चा करून तसेच माणसासारख्या कृती करीत आपण जे काही केले किंवा सांगितले
त्यांचे स्मरण कीर्तन करीत राहू. त्याचप्रमाणे आपले चालणे, बोलणे, हास्ययुक्त पाहणे आणि थट्टा विनोद यांच्या आठवणीत तल्लीन राहू. केवळ एवढ्यानेच आम्ही आपली दुस्तर माया पार करू. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, देवकीनंदन भगवान श्रीकृष्णांना जेव्हा उद्धवाने अशी प्रार्थना केली तेव्हा ते आपल्या अनन्य प्रेमी सखा व सेवक असलेल्या उद्धवाला म्हणाले, इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्याम संहिताया एकादश स्कंधे षष्ठोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब टू आवर चैनल शुभाशीष इनिशिएटिव.